हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोस्वामी सध्या मेगा भरतीची दुसरी मोठी जाहिरात निघालेली आहे ती वनरक्षक पदा वन या पदासाठी आहे वन विभागामध्ये गटक यासाठी ही पदं सरळ सेवेनं भरायची आहेत त्यासाठीची नवीन जाहिरात निघाली आहे नऊशे जागा आहेत त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऑनलाईन अर्ज भरायची सुरुवात ही चौदा जानेवारी आहे आणि अंतिम अर्ज अंतिम भरण्याची दिनांक आहे तर तो तीन फेब्रुवारी आहे तर याच्यासाठीचे महापरीक्षा पोर्टल थ्रू एक्झाम होणार आहे मग आता याच्यासाठी बऱ्याचशा पात्रता आहेत म्हणजे लेखी परीक्षा कशी असेल किंवा शारीरिक पात्रता काय असेल आणि फिजिकल पण आहे तर अशा तीन गोष्टी कशा आहेत आणि काय आहेत ते आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे या परीक्षेसाठी अगोदर शारीरिक पात्रता महत्वाची आहे ही जर शारीरिक पात्रता नसेल तर तुम्ही तो फॉर्म भरू शकत नाही पहिलं महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये किमान उंची दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये तर पुरुषांसाठी ती एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असायला हवी आणि स्त्रियांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर असावी हे सर्वसाधारण लोकांसाठी आहे मात्र जर अनुसूचित जमातीमधील उमेदवार असेल तर त्याच्यासाठी पुरुषांसाठी उंची ही एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर त्यानंतर छातीचा घेर न फुगवता आणि फुगवून किती असला पाहिजे तर एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी हा पुरुषांमध्ये ही एक महत्त्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे किंवा विमा चष्म्याचे खालील जे निकष आहेत ना तर ते पूर्ण केले पाहिजे तर सुधारलेली दृष्टी जवळील दृष्टी किंवा सुधारलेली हे तुम्हाला या क्रॅटेरियामध्ये तुम्ही बसला पाहिजे याच्यानंतर तुम्हाला महत्वाचं काय आहे तर ही परीक्षा कशी होणार आहे त्याच्यासाठी वेटेज काय आहे अभ्यासक्रम काय आहे कोणत्या टॉपिक वर कसे प्रश्न येणार आहेत ते पण आपण पाहूया ही परीक्षा एकोण एकशे वीस गुणांसाठी असणार आहे त्याच्यासाठी लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन ह्याच्यामध्ये कसं आहे की तीस तीसचे चे चार वेटेज चार विभागांना वेटेज दिले त्यातला पहिला महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याचा बहुल इतिहास वन पर्यावरण हवामान जैवविविधता वन्यजीव पर्यावरण संतुलन याच्यासाठी तीस गुण ठेवलेले आहेत बौद्धिक चाचणीसाठी सा तीस गुण आहेत मराठी साठी तीस गुण आणि इंग्रजीसाठी तीस गुण म्हणजे एकूण एकशे वीस गुणांची परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेसाठी जो कालावधी आहे तर तो नव्वद मिनिटाचा आहे आणि या परीक्षेसाठी एक गुण आहे आणि उत्तर चुकल्यास त्याला अर्धा गुण कमी होणार आहे तर आणि क कमीत कमी पुढच्या टप्प्यामध्ये उमेदवाराला क्वालिफाय होण्यासाठी पंचेचाळीस टक्केची अट आहे जे उमेदवार पंचेचाळीस टक्के पे, पेक्षा कमी गुण मिळवतील तर ते उमेदवार पुढील भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहेत तर ही झाली लेखी परीक्षा म्हणजे एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा आहे आणि ऐंशी गुणांची काय असणार आहे तुमची फिजिकल असणार आहे मग त्या फिजिकलमध्ये आता कोणते घटक येत आहेत काय येते ते, का ये ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे तर फिजिकलमध्ये काय येते ते आपण आता पाहूया फिजिकलमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत सॉरी <coughs> तर फिजिकलमध्ये पहिल्यांदा महत्वाचा आहे तो म्हणजे पुरुष उमेदवारांना पाच किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी आहे त्याच्यासाठी त्यांनी एकूण ऐंशी गुण दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर त्या कॅन्डिडेटने पाच किलोमीटर रनिंग केलं तर त्याला ऐंशी गुण देण्यात येणार आहेत सतरा मिनिट जास्त परंतु अठरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सत्तर अशा प्रकारे त्याचं वेटेज दिले जर एखादा विद्यार्थी एकोणतीस मिनिटापेक्षा जास्त परंतु तीस मिनिटापेक्षा कमी अशा कालावधीमध्ये जर धावला तर तो त्याला शून्य गुण देण्यात येणार आहेत आणि त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल अशा प्रकारची गोष्ट त्यामध्ये फिजिकलमध्ये आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त रनिंगच आहे महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी आहे त्याच्यासाठी एकोणऐंशी गुण आहेत जर तीन किलोमीटर अंतर महिला उमेदवारानं बारा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण केलं तर त्याला ऐंशी गुण मिळणार आहेत तर अशा प्रकारे ह्याची फिजिकल चाचणी सुधारणार आहे फायनल मेरिट हे लेखी लेखिक परीक्षेमधले गुण म्हणजे एकशे वीस गुण अधिक ऐंशी गुण जे फिजिकलमध्ये पडणार आहेत त्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन फायनल मेरिट हे त्यासाठी लागणार आहे आता या परीक्षेसाठी लेखी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर या लेखी पात्रतेमध्ये काही महत्वाचे पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे त्या उमेदवारानं बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी परीक्षा विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र असे चार विषय यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्यांना दहावी परीक्षा ही उत्तीर्ण केलेली असावी माझी सैनिका सुट्टी साठी सुद्धा दहावी उत्तीर्ण असावी अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल बारावी परीक्षा विज्ञान गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यामधून जर एखादी उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्ही या परीक्षेला नक्की सामोरे जाऊ शकता तर ही मेगा भरतीची दुसरी जाहिरात आहे यामधली एकूण पद नऊशे आहेत ऑनलाईन भर अर्ज भरण्याची सुरुवात ही चौदा जानेवारीपासून महापरीक्षा पोर्टलद्वारे होणार आहे आणि